श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया। मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा 9 एप्रिल 2024 साजरा केला जाणार आहे। यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके 1946 शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे। या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ योग जुळून येणार आहे। गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज योग, अमृतसिद्धी योग व सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे। हा योगायोग तब्बल 30 वर्षांनी जुळून आला आहे। यातील शशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशीवर शनीची कृपा बरसणार आहे। शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो। हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया। यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास। मेष धनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहे। हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते, त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात। जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो। वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता। या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता। पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे। कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे। बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते। पगार ठरवताना वाणिज्य माधुर्य असायला हवे। दुसरी रास आहे ती मकर रास। 3 पैकी मुख्य 2 राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत। यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते। तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो। जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील। मात्र त्याआधी तुम्हाला स्वतःला एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते। हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते। तुम्हाला कर्जमुक्त होता येईल। मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते। एखादा जुना विवाद सोडवता येईल, ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते। तिसरी रास आहे ती वृषभ रास, टेरस राशी। शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत 11व्या स्थानी गोचर करत आहेत, तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहेत। या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे। येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो। वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत। नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते। नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते। वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे। तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते। अशा तऱ्हेने या 3 राशींचे नवीन वर्षात नशीब पालटणार आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।